नमस्कार, मी जुली पांगा. सिंधुदुर्ग लाईव्हच्या रंग नवरात्रीचे या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा रंग जांभळा. खर तर असं म्हटलं जातं की कुंभार जसा मातीला आकार देतो, तसंच अगदी त्याचप्रमाणे भारताचे नवे नागरिक आणि पिढी घडवण्याचं जे काम करतात ते शिक्षक. आज या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मिलाग्रीस हायस्कूलच्या पर्यवेक्षिका आणि गणिताच्या शिक्षिका माननीय सौ मेघना प्रकाश राऊळ मॅडम. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, आपलंही खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, या क्षेत्राकडे कशा वळाला? मी 1986 मध्ये बीएससी झाले. फिजिक्स मधला विषय होता. अगदी लहानपणापासून वाटायचं की समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे आणि मी पण काहीतरी खालीचा वाटा त्याच्यासाठी उचलला पाहिजे. आणि मला लहानपणापासून वाटायचं की समाजाने किंवा इतरांनी माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी इतरांसाठी काय करते, मी समाजासाठी काय करते, हा मी नेहमी विचार करायचे. आणि मला वाटायचं की मी जर मी टीचर झाले, शिक्षिका बनले, तर मी मुलांच्या भवितव्यासाठी काहीतरी चांगलं करू शकते. समाजाच्या योगदानामध्ये काहीतरी माझा थोडासा खालीचा वाटा का असेना मी उचलू शकते. आणि हे एकमेव माझ्याकडे ध्येय असायचं नेहमी की मी टीचर बनणार. आणि शेवटी मी बीएससी झाल्यावर 1986 मध्ये मी पांगरण हायस्कूल जॉईन केलं आणि तिथून माझा हा प्रवास अध्यापनाचा सुरू झाला. मी इतकी त्याच्याकडे आकर्षित झाले की मुलांमध्ये आणि ती एकूण सिस्टीम अध्यापनाची मला खूप आवडायची. आणि मी स्वतःला खूप असं धन्य समजायची की मी शिक्षिका आहे आणि समोर माझ्या विद्यार्थी असायचे. पूर्वी 40-50 पण आता 70-75 विद्यार्थी असतात मिलाग्रीस हायस्कूलमध्ये. तर त्यांना मी शिकवते आणि त्यांना मी घडवते. म्हणजे मी नोकरी करायलाच पाहिजे कारण ती माझी गरज आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. पण त्यातून मी नोकरी करता करता मी आर्थिक पण कमवतेच आहे, पण विद्यार्थ्यांना मी इतक्या चांगल्या प्रकारे घडवते. आणि आताची जी परिस्थिती आहे तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडला पाहिजे, एक आदर्श विद्यार्थी बनला पाहिजे. तर हे एकमेव माझ्याकडे ध्येय असतं आणि हाच माझा हेतू असतो. आणि मी गेली 35 वर्ष नोकरी करते तर प्रत्येक दिवशी मी असाच विचार करते की मुलांसाठी आजचा दिवस घालवायचा. मी गणिताची शिक्षिका आहे खरं, पण मला इतर बाबतीत पण मी काउन्सिलर पण आहे. आणि साईड बाय साईड जेव्हा मला वाटलं की आपण काउन्सिलिंग करायला पाहिजे विद्यार्थ्यांचं आणि याची गरज आहे आता बदलत्या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये, तर मी काउन्सिलर आहे. मी ती पण मी कोर्स डिप्लोमा केला. आणि आता मी खूपशा मुलांना शिकवता मॅथमॅटिक्स वगैरे की या गोष्टींसाठी सुद्धा की आता असं बघितलं तर मुलांच्या खूप समस्या असतात. गरिबी आहे, उपासमार आहे, खूप गरीब भागातनं पण मुलं येतात आमच्या शाळेमध्ये. तर त्यांना अनेक प्रॉब्लेम्स असतात, समस्या असतात. तर या समस्या त्यांच्या सोडवणं हे सगळ्यात आमचं आद्य कर्तव्य आहे ऍज अ टीचर. आणि त्याचं मी जास्तीत जास्त प्रयत्न करतच असते की मुलांना सर्वतोपरी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालना देणं आणि या गोष्टीकडे जास्त प्राधान्यानं मी लक्ष देते. मातोंडकर मॅडम, आपण या क्षेत्राकडे कशा वळाला? खर तर मला लहानपणापासूनच शिक्षकी पेशाबद्दल खूप आवड आकर्षण होत. जेव्हा शाळेमध्ये शिक्षक दिन असायचा तेव्हा तर त्या शिक्षक दिना दिवशी मी टीचर म्हणून खूप मिरवायची. मला खूप आवडायचं. आणि टीचर म्हणजे शिक्षक हे एक वेगळं, म्हणजे इतर सगळ्या सर्व्हिस मध्ये वेगळे पण काहीतरी आहे हे मला जाणवत होतं तेव्हा सुद्धा. दुसरं म्हणजे माझा मोठा भाऊ रामदास दादा, त्याला खूप इच्छा होती की मी डीएड करावं असं. तो मला नेहमी म्हणायचा की तुझं शिक्षण झालं पूर्ण की तू पहिली डीएडला जा आणि ह्या क्षेत्राकडे वळ, शिक्षकी पेशाकडे. आणि आईला सुद्धा खूप इच्छा होती. आई मला नेहमी सांगायची की तू शिक्षिकाच व्हायला पाहिजे. म्हणजे का कोण जाणे, तेव्हा माझ्या घरातल्या सगळ्यांना की माझा शिक्षकी पिंड आहे असं सगळ्यांना वाटू लागलं. आणि त्या सगळ्यांची इच्छा होती, त्याच्यापेक्षा माझी खूप इच्छा होती. मला मुलांमध्ये रमायला खूप आवडतं. आमच्याकडे 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग आहे मळगाव हायस्कूलला. तर माझे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा माझे मित्रमैत्रिणी त्याच्यामध्ये जास्त आहे काही विद्यार्थ्यांमध्ये. आणि आम्ही शाळेमध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवत असतो.
आणि मुलं एकदम जवळ माझ्या येत असतात की कोणतीही मुलांना समस्या असो काही अडचणी असल्या तरी बिंदासपणे अगदी मुलं येऊन सांगत असतात. अगदी दहावीतल्या मुली तर माझ्या मैत्रिणीच होऊन जातात. म्हणजे हे मला पहिल्यापासून खूप आवड होती आणि ती आवड आणि दुसरं म्हणजे की शिक्षकी पेशातूनच समाजातील नागरिक घडवता येतात आणि त्यामुळे मला मी विद्यार्थी घडवते आणि हे सगळे भावी नागरिक आमच्या हातून घडत आहेत याचा मला खूप अति आनंद होतोय आणि हा पेशा स्वीकारून मी खूप आनंदी आहे आणि समाधानी सुद्धा आहे. आता खरं तर आम्हाला बरेच दिवस झाले विद्यार्थी आमच्या समोर नाही, विद्यार्थ्यांशी आम्हाला हितगुज करता येत नाही, बोलता येत नाही, याच्याशी आम्ही म्हणजे खूप वाईट वाटते, खूप कंटाळा आलाय. आता कधी एकदा शाळा सुरू होते आणि आमचे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रमतोय असं आम्हाला झालेलं आहे. जेव्हा आम्ही शाळेत जातो ना, म्हणजे जेव्हा विद्यार्थी असतात तेव्हा शाळेत घरातून तयारी करून एकदा केव्हा शाळेत जातो असं होतं आणि शाळेत गेल्यानंतर घरी यायला आमचे पाय मात्र शाळेतच थांबत असतात, पाय पुढे जात नाही. म्हणजे इतकी शाळेविषयी की आमची खरं तर 4:35 शाळा सुटते पण शाळेत आम्हाला 6 कधी वाजले कधी कळतच नाही. म्हणजे एवढं की काय करतो, म्हणजे मुलांमध्येच आम्ही शाळा सुटली तरी मुलं आमच्या भोवती रेंगाळत असतात, त्यांच्या काही समस्या असतात, इतर काही स्पर्धा परीक्षा असतात त्या संदर्भामध्ये आमचं मार्गदर्शन असतं, वक्तृत्व स्पर्धा म्हणा, निबंध स्पर्धा, हे सगळं जे काही त्यांना मार्गदर्शन करायचं असतं हे आम्ही शाळा सुटल्यानंतर करतो. त्यामुळे मी ह्या नोकरीमध्ये या शिक्षकी पेशामध्ये खूप समाधानी आहे आणि त्याचा मला खूप आनंदही होत आहे. राहुल मॅडम, मी आता तुमच्याकडे येते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल हा येतो, म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, ते शिक्षण घेताना त्या अडचणी असतात, त्यानंतर तुम्ही नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षकाची नोकरी मिळवणं, तर ते सगळं प्रचंड समोर आपल्या अडचणी असतात. तर असे काही तुमच्या समोर अडचणी होत्या का जेव्हा तुम्ही विद्यार्थी दशेत होता त्यावेळी? अर्थातच 50 वर्षांपूर्वीचा काळ होता तो आणि खर तर मुलींना शिक्षणाचं आतासारखं प्राधान्य नव्हतं, अजिबात नव्हतं. कशाला पाहिजे मुलींना शिक्षण, शेवटी काय घरच सांभाळायचंय, चूल आणि मुलंच सांभाळायचे आहे ना, असं बरेच जण मला म्हणून दाखवायचे. पण मी लहानपणापासून खूप महत्वाकांक्षी होते आणि मला मी शिक्षण घेणारच आणि सायन्स साईडला जाऊन मी गणितची शिक्षिका होणार असं माझं स्वप्न होतं लहानपणापासून आणि त्या दृष्टीने मी पुढची वाटचाल चालू केली. आणि जेव्हा मी सांगलीहून मारखोल हायस्कूल धवडकीला आहे, 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि इतकं रोड पण तेव्हा नसायचा, जस्ट पायवाट अशी होती मातीची आणि इतकी भीती वाटायची जंगलातनं चालताना. कधी कधी मी एकटीच असायची कारण सगळ्या मुलींनी शाळा सोडलेली, कारण एवढं चालणं जाताना आणि येताना. आणि कधी कधी अशी परिस्थिती असायची की भरपूर पाऊस, तुफान उहाळामध्ये असायची, तुफान पाणी यायचं आणि आम्ही अडकून राहायचो आणि संध्याकाळी पाणी कधी ओसरत आणि कधी आम्ही जातो. कधीतरी कधी कधी माझ्यासोबत मुली पण कोण नसायच्या, मी एकटीच असायची आणि इतक्या जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं हायस्कूल पर्यंत, बस नसायची. त्यानंतर मग 11वी 12वी आरपीडीमध्ये जॉईन केलं, तेव्हा पण असंच सकाळी एक बस असायची आणि एकदम संध्याकाळी. म्हणजे कॉलेज जरी एका वेळीच असलं सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, तरी सकाळच्याच बसने यावं लागायचं आणि संध्याकाळी घरी जायचं आणि दिवसभर पूर्ण फुकट तर जायचंच पण कुठेतरी लायब्ररीमध्ये अभ्यास कर असं करून जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. 1986 बीएससी झाले. म्हणजे प्रचंड शिक्षणासाठी स्ट्रगल केला आणि त्यामुळे मी आता खूप मुलींना स्पेशली सांगते की तुम्ही शिका, शिक्षण खूपच महत्वाचं आहे आणि एक असं अस्त्र आहे आपल्याकडे स्त्रियांकडे महिलांकडे की शिक्षण जर असेल ना तर आपण खूप ठिकाणी आपली प्रगती करू शकतो. आणि हे मी सगळ्या मुलांना पटवून देत असते, माझ्या मैत्रिणींना पण पटवून देते की तुम्ही शिकवा मुलांना, कारण फार मोठं अस्त्र शस्त्र म्हणजे पैसा आणि ह्या गोष्टी सगळ्या अगदी नगण्यच आहेत शिक्षणापुढे. आणि म्हणून मी मला त्यावेळेचे खूप प्रसंग जशास तसे आठवतात की कशा पद्धतीने आम्ही 8-8 किलोमीटर जाताना आणि येताना बस नाही, कॉलेज पण होते पण बीएससी ला असेपर्यंत तसंच की दोनच बस असायच्या आणि खूप खेडगाव आहे ते सांगलीला, मुली कोणी शिकायच्या नाही. माझ्या वरच्या सगळ्या मुलींनी 7वी, कोणी 10वी, कोणी 12वी नंतर शाळा सोडल्या आणि फार कमी मुलं. मला वाटतं त्या काळी मी एखाद दुसरी असो आम्ही मुलगी जी ग्रॅज्युएट पर्यंत बीएससी पर्यंत शिकलो, बाकी पॉसिबलच नसायचं कारण एवढं चालणं आणि मुलींना तरी पण खूप धीर करून आणि शिक्षणाविषयी प्रचंड ओढ
प्रचंड आकर्षण की आपल्याला शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, शिक्षक दुसऱ्यांना मुलांच्या समोर जायचं आहे, कुठेतरी भावी पिढी घडवायची आहे, हे स्वप्न लहानपणापासून मनात होतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या संघर्षावर मात करून आज जे काय आहे खूप म्हणजे आनंदी आहे. आणि काहीतरी जरी शिक्षकी पेशा असला तरी सुद्धा त्याच्यात आम्हाला खूप समाधान आहे, पुष्कळ समाधान आहे. आणि इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं मुलांमध्ये, इतकं रममाण व्हायला होतं की सगळी दुःख सगळी टेन्शन काय असतील ती विसरायला होतात. बरोबर. मातोंडकर मॅडम, आपले विद्यार्थी दशेतले अनुभव काय आहेत? आता मॅडमने सांगितलं तसं मला काय तेवढस ट्रगल्स करावं लागलं नाहीये. कारण आमचा गाव जरी ग्रामीण भागातला असला, ग्रामीण भाग असला, तरी सुद्धा गावात आमच्या 10वी पर्यंत शाळा होती आणि ती आमच्या घरापासून जवळ होती, त्यामुळे त्या जाण्या येण्याच्या बाबतीमध्ये काही मला तशी अडचण आली नाही. परंतु आर्थिकदृष्ट्या मात्र थोडस नाही म्हटलं तरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं लागलं. कारण त्याच मी लहान असताना त्याच दरम्यान बाबा मिलिटरीमध्ये होते, ते रिटायर होऊन आलेत आणि नंतर शेती हा व्यवसाय आणि आम्ही भावंडही जास्त असल्यामुळे थोडस नाही म्हटलं तरी पुस्तकं मिळणं, वह्या मिळणं हे खूप कठीण होतं. आताच्या मुलांना जसं सगळं मिळतं तसं त्यावेळी मिळत नव्हतं, कारण त्यावेळी तेवढा पैसा दिसत नव्हता आणि तशी थोडीशी गरीब परिस्थितीमध्येच आमचं शिक्षण झालं. पण मला सांगायला माझ्या आई बाबांचा मला अभिमान आहे की माझ्या आई बाबांना मात्र मनापासून वाटायचं की माझी मुलं शिकली पाहिजेत. आणि हा अट्टास माझ्या आई बाबांचा असायचा, त्याच्यामध्ये आईचा पुढाकार भरपूर असायचा. ती आम्हाला शिक्षणापासून तिने कधी आम्हाला वंचित ठेवलं नाही, त्यामुळे मी 10वी पर्यंत माझ्या गावात माहेर चौकुळा शिक्षण घेतलं आणि 90-91 काळ तो, त्यावेळी माझी 10वी झाली. मग मी डीएड केल्यानंतर मी सर्व्हिसला लागल्यानंतर मग मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला एम ए पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर देवगडला मी बीएड केलं. म्हणजे हा जो सगळा जो एकंदरी माझा प्रवास होता, ह्या प्रवासामध्ये मला शिक्षणाची माझी तर जिद्द होतीच आणि घरातून मला आई वडिलांचा भावाचा खूपच सपोर्ट होता आणि त्यातून माझं हे असं शिक्षण पूर्ण झालं. पण सांगायचं एवढं की त्यावेळी जशा आता मुलांना सगळ्या सोयी सुविधा मिळत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, तसं आम्हाला तेवढंसं मिळत नव्हतं. म्हणजे युनिफॉर्म म्हणा किंवा आपल्या ज्या शालेय जीवनातल्या सगळ्या ज्या वस्तू असतात त्या तशा भरपूर प्रमाणात मिळत नव्हत्या. पण त्यावर सुद्धा आम्ही मात केली, कारण आमचं एकच ध्येय होतं की आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि हे मी आत्ता जेव्हा माझ्या शाळेमध्ये असे काही विद्यार्थी असतात की ज्यांची बिकट परिस्थिती असते किंवा त्या परिस्थितीमुळे शिकत नाही, तर ह्या विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारचं मार्गदर्शन करतो, त्यांना एकट्यांना घेऊन सांगत असतो की जरी परिस्थिती नसली तर तुम्हाला कोण मार्ग गुण दान करणार नाहीये, पण तुम्हाला आर्थिक मदत करणारे भरपूर दाते आहेत. आणि असे आमच्या शाळेमध्ये आमच्या मळगाव हायस्कूलच्या परिसरामध्ये ग्रामस्थ किंवा इतर ठिकाणी सुद्धा भरपूर असे दाते आहेत की विद्यार्थ्यांना मदत करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचतात, आम्ही त्यांना पोहोचवतो. त्यामुळे माझं हे अशा प्रकारे शिक्षण पूर्ण झालं. आता पुढचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळालं की तुम्हाला आता शिक्षकी पेशा जो तुमचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण झालंय हे जेव्हा तुम्हाला कळालं, त्यावेळी पहिली तुमची प्रतिक्रिया काय होती, तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांच्या भावना काय होत्या? जेव्हा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर माझ्या मनात खूप टेन्शन होतं की पुढे नेमकं काय करायचं. मी पुढे कदाचित उच्च शिक्षण घेणं तेवढी कॅपॅसिटी नव्हती, परिस्थिती नव्हती तेवढी. घरातनं प्रोत्साहन होतं, वडील माझे शिक्षक होते स्वतः आणि आई पण काही वर्ष शिक्षिका म्हणून तिने केलेलं होतं, पण नंतर अनेक घरगुती अडचणीमुळे तिला सोडावं लागलं. तो पण माझ्यावर प्रभाव होता की मी कुठेतरी शिक्षक पेशा स्वीकारणार आणि तो पूर्ण चांगल्या प्रकारे यशस्वीपणे करणार. म्हणजे आईची जी इच्छा जी आहे अपूर्ण राहिलेली ती मी पूर्ण करणार. माझ्या भावंडांमध्ये मी एकच टीचर आहे, बाकी सगळे वेगवेगळ्या फील्डमध्ये क्षेत्रामध्ये काम करतात. तर जेव्हा मी बीएससी झाले तेव्हा खूप मनात शंका होती, भीती होती की पुढे काय करायचं, शिक्षण तर पुढे नाही मिळणार आहे, मग आता जॉब कसा निवडायचा. तर अचानक जून मध्ये रिझल्ट जवळजवळ आला होता, जून मध्ये मला पांघरड हायस्कूलचे संस्थाध्यक्ष मरगज म्हणून ते अध्यक्ष पांघरड हायस्कूलचे माझ्या घरी आले. जून मध्ये भरपूर पाऊस होता प्रचंड आणि शोधत ते घरी आले आणि उशीर झाला होता, खूप काळोख झाला होता. आणि मी
खरंतर शेती पण करत होते ना, मी शेती करण्यासाठी गेले होते लांब, अगदी खूप अंतर होतं आणि तरवा काढण्याची खूप मोठी तयारी होती आणि आम्ही पण जायचो सगळ्या शेतीला. मी शेती करायला गेले होते संध्याकाळी, ते आले त्यांना वडिलांनी वगैरे बसवलं, थांबा म्हणाले, आणि त्यांना मग राहावं लागलं कारण तेव्हा सोय नव्हती एवढी बसची. मग ते राहिले, मग मी रात्री आम्ही जवळजवळ 8-8:30 यायचो शेतीवर. मी शेतावरून आले तर मग फ्रेश झालो, आम्ही आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि मग वडिलांनी बाहेर मला बोलावलं आणि कडक वातावरण होतं तेव्हा आमच्या मुलींसाठी सुद्धा, तर मला बोलावलं आणि सांगितलं हे बघ हे अध्यक्ष आहेत आणि हे असं म्हणतायत की तू त्यांच्या शाळेत काम करावं गणित शिक्षिका म्हणून. तर मला तेव्हा इतका आनंद झाला ना की माझं जे स्वप्न होतं ते आता साकार होणार, प्रचंड मी म्हणजे आनंदी झाले की माझं स्वप्न म्हणजे सत्यात उतरत आहे. आणि मला न्यायला घरी आले आणि स्वतः संस्थेचे अध्यक्ष न्यायला आले, म्हटलं माझ्यावर माझा आनंद गगनात मावत नव्हता. आणि ती रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी माझा भाऊ सोबत कोण येणार, माझे वडील शिक्षक होते, आई बिझी असायची शेतीच्या कामात, प्रचंड शेती होती आमची आणि त्यामुळे ती बाहेर पडू शकत नव्हती. मग मी छोट्या भावाला, माझा उदय म्हणून आर्टिस्ट भाऊ आहे, मुंबईला येतो, वेल सेटल आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे, तर त्याला घेऊन मी पांघरणला गेले छोट्या भावाला. तो तेव्हा अगदी लहान होता आणि सोबत कोणतरी पाहिजे म्हणून मी म्हटलं भावाला घेऊन जाते. मग त्याला घेऊन मी पांघरणला गेले. मग पहिल्यांदा त्यांच्या घरीच गेलो आम्ही सरळ. मग त्यांनी मला फ्रेश झाल्यानंतर शाळेत नेलं. मला शाळा इतकी आवडली की 35 वर्ष झाले या गोष्टीला, 1986 मध्ये 1986 मध्ये, तर ती शाळा मी आजही विसरली नाही. त्यानंतर मी शाळेत कधी गेले नाही त्या, पण आजही मी शाळा तिथलं अंगण, ती शाळा, ती मुलं आजही माझ्या डोळ्यासमोर नेहमी असतात. आणि खूप आनंदाने मी त्या शाळेमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग मी कलंबिस हायस्कूलला मला कॉल आला, मग ते जवळ होतं सांगलीहून आणि राहण्याची वगैरे सोय चांगली, म्हणजे शाळा मी घरून करू शकले असते म्हणून मी कलंबिस हायस्कूलला 1 वर्ष जॉईन झाले. तिथे पण मी खूप म्हणजे आनंदाने काम केलं आणि सगळं काम जे असतं, जे कॅटलॉग तयार करणं, मुलांना हँडल करणं, टीचिंग, हे सगळं मी तिथे शिकले कलंबिस हायस्कूल. मिलाग्रेस मध्ये तुम्ही कशा आला? मग कलंबिस हायस्कूल नंतर मला मिलाग्रेस हायस्कूल मध्ये इंटरव्ह्यू आहे म्हणून कळलं, तर मी इंटरव्ह्यू दिली. मला वाटलं नव्हतं की मी माझं सिलेक्शन झालं कारण खूप तिथे कॉम्पिटिशन होती, खूप कॅन्डिडेट होते. मग मी इंटरव्ह्यू पेपरमध्ये मला कोणतरी सांगितलं की तिथे इंटरव्ह्यू आहे, तर माझे वडील म्हणाले बघ तू सिलेक्ट कर, ही कुठली शाळा घ्यायची तुझ्यावर आहे कारण तुझं आहे ते भवितव्य. मी म्हटलं नाही, मी इंटरव्ह्यूला जाते. मी इंटरव्ह्यूला आले, इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे मी दिला आणि त्यानंतर 1-2 महिन्यांनी त्यांनी डिसिजन घेतलं आणि मग मला त्यांनी कॉल काढला. तेव्हा तर मला खूप आनंद झाला कारण मी 10वीला मिलाग्रेस मध्ये माझी परीक्षेचा नंबर होता, त्यावेळी मी ती शाळा बघितली होती, तिथली डिसिप्लिन, क्लेनलीनेस याने मी खूप प्रभावित झाले होते. आणि मला खूप आनंद झाला की या शाळेत मला सिलेक्शन झालं आणि मी चांगलं करिअर करू शकते. मुलं पण जास्त होती त्यामुळे जास्त मुलं मला मिळणार होती मार्गदर्शन करण्यासाठी, त्यामुळे मी खूप खुश झाले आणि अगदी जोमाने माझं काम मी सुरू केलं. आपले अनुभव? माझा अनुभव म्हणजे सांगायचा तर खरं हा अनुभव माझ्या अगदी कायमस्वरूपी लक्षात राहिलेला आहे. मी जेव्हा डीएड होऊन आले 1993 मध्ये, म्हणजे तेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये रिझल्ट लागला, उशिराच रिझल्ट लागला आणि तेव्हा काय कुठे वेकन्सी वगैरे कुठे नव्हत्याच असं. आणि आम्हाला ग्रामीण भागात, आम्ही एकतर तिथे सकाळी एकदा एक एसटी बस यायची आणि पेपर म्हणावं तर गावात एका दुकानात फक्त पेपर यायचं आणि वर्तमानपत्र म्हणजे पेपर वगैरे नसायचं. मग हे आम्हाला आता माहिती कुठून मिळणार, कुठे इंटरव्ह्यूला जायचं आणि नोकरी कशी मिळवायची, हा मोठ्या पेचात मी होतेच. आणि मला तरी भरत गावडे सर, आता माडकोल हायस्कूलचे भरत गावडे सर, हे मला 8वीमध्ये शिकवायचे, तर त्यांनाही त्यांचंही मला सांगावं असं वाटतंय. जेव्हा मी 10वीत होते तेव्हा तेही मला सांगायचे तू डीएड कर हा आणि मालवणला डीएड कर, तुला मी वसतिगृहाचा फॉर्म आणून देतो तो तू भरून दे. तेव्हा त्यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे मदत केली. मग असंच एकदा माझी आई शेजारच्या वाडीमध्ये काहीतरी कामानिमित्त गेली होती आणि तिथे ना आत्ता जे कुडाळ हायस्कूलला ग्रंथपाल म्हणून आहे सिद्धार्थ जाधव म्हणून, तर त्यांनी त्यांच्याकडे तरुण भारत पेपर होता, त्यांनी कुठून तरी आणलेला आणि त्याच्यामध्ये एक जाहिरात होती की मळगाव हायस्कूलला शिक्षक भरायचं आहे म्हणून. आणि त्याने माझ्या आईला सांगितलं आणि त्या पेपरचं कात्रण काढून आईकडे दिलं. मग ते कात्रण मला आईने दिलं आणि मग ती मुलाखत 10 जूनला होती 1994 ला. मग मला आता प्रश्न निर्माण झाला की मळगावला जायचं कसं,
कारण आम्हाला तेव्हा सावंतवाडीला यायचं म्हटलं तरी मोठा यक्ष प्रश्न आमच्या समोर असायचा की तेव्हा असं मुलींना फिरणं इकडे जाणं तिकडे जाणं हे काही सवयच नव्हती. आणि मग माझे बाबा माझ्या बरोबर आले, आम्ही मुलाखत 10 जूनला दिली आणि अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे 7 जुलैला मला माझ्या नोकरीवर रुजू होण्याचं मला पत्र आलं. आम्ही तेव्हा शेतीत पण काम करायचो, सगळी कामं आम्ही घरची करायचो. त्या दिवशी नेमकी आई घरी नव्हती, बाबा होते आणि मी, आणि मी विहिरीवर पाणी भरायला गेलेले आणि आमचे पोस्टमन काका आले आणि मला त्यांनी पत्र हातात दिलं. आणि ते पत्र हातात दिल्याबरोबर मी ते पत्र ओळखलं, कारण मळगाव हायस्कूलचा शिक्का होता. मला तेव्हा इतका आनंद झाला म्हणून सांगू की मी तो आनंद आता व्यक्त करूच शकत नाही, इतका मला आनंद झाला. मी ते तिथेच दो माझ्या हातात ज्या कळशा होत्या त्या तिथेच मी ठेवल्या रस्त्यातच, आणि ते एकदाचं पत्र फोडून बघितलं तर मला 4-5 दिवसामध्ये हजर व्हायला सांगितलं होतं. कसले 4-5 दिवस मी थांबते आहे. मी तशीच घरी आले, बाबांना सगळं सांगितलं, पण बाबा म्हणाले आता जायचं कसं, कारण गाडी वगैरे नाहीत ना, तेव्हा काय टू व्हीलर्स वगैरे नसायच्यात ना, गाडीची सोयच नाही. तर तेव्हा आमच्याकडे ना 11 वाजता एक डेअरीवर ट्रक यायचा दूध नेण्यासाठी. तर मी बाबांना सुचवलं की आपण या ट्रकने जाऊया. म्हणजे मला 4 दिवस थांबायची माझ्याकडे उसंतच नव्हती, तर कधी एकदा मी हजर होते असं झालं मला. म्हणजे माझ्या हातचं काही सुटते की का. मग बाबा म्हणाले नको आपण उद्या जाऊया. मग तसं ठरलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळच्या 8 बसने निघालो. माझगावला सावंतवाडी आल्यानंतर एसटी बदलायची होती ना, मग तिथून आम्ही मळगावला जायला निघालो. तर माझगावला आल्यानंतर, कारण त्या दिवशी जोरदार भरपूर पाऊस होता, मुसळधार पाऊस, माझगावला आल्यानंतर दत्त मंदिर आहे तिथे एक झाड रस्त्यावर आडवं झालं. मी इतकी घाबरले ना, अरे बापरे आज जर मी नाही पोचले तर माझं काय होईल, ही म्हणजे इतकी आतुरता. मग आम्ही तिथे शाळेत हायस्कूलला तिथे गेलो, त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या वगैरे हजर झाला तरी चालेल, पण मी म्हटलं नाही मी आजपासूनच हजर होते. मग माझ्या बाबाने तिथे खोली वगैरे बघितली, राहण्याची सोय केली, कोणतरी एक ओळखीचे भेटले त्यांना, त्यांच्याशी संपर्क साधून तिथे राहण्याची सोय माझी केली. बाबाही राहिले, नंतर आई आली. अशा प्रकारे नोकरीचा तो पहिला दिवस, पहिल्याच दिवशी मी त्याच दिवशी हजर झाले. म्हणजे मला आणखीन त्या 2-3 दिवसाची मी काही वाट वगैरे बघितली नाही, म्हणजे मला धीरच धरवत नव्हता. आणि ज्या दिवशी मला लेटर आले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तिथे दुपारी जाऊन हजर झाले. त्याच्या ते आज सगळ्यात मी खूप आनंदी आहे. धन्यवाद. आता जेव्हा आपला हा जो काळ असतो की लग्नाच्या अगोदरचा जो काळ असतो आणि लग्नानंतर, ते बरीच परिस्थिती बदलते एका महिलेसाठी, अनेक अडचणी आपल्या समोर निर्माण होतात. खरं तर तुमचा दोघांचीही घरची परिस्थिती तशी, म्हणजे तुम्ही घरचं काम करून आणि शिक्षण घेतलं, अगदी प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही पुढे आलात आणि अडचणींवर मात करून पुढे आलात, पण लग्नानंतरची परिस्थिती कशी होती आणि आता तुम्ही ही सगळी कसरत कशी सांभाळतात, कसं हाताळतात? माझं मिलाजमध्ये मी 1988 सालामध्ये लागले आणि 1991 मध्ये माझं मळगाव हायस्कूल, मळगाव गावामध्ये प्रकाश राऊळ ते पण शिक्षक आहेत माझे मिस्टर, आता रिटायर्ड आहेत, त्यांच्याशी लग्न झालं. सुरुवातीला मी पण घाबरलेले की ह्या सगळ्यांवर कशी मात करायची, पण मी आधीच सांगितलं होतं की मी नोकरी सोडणार नाही, कारण मला या पेशाची अत्यंत आवड आहे आणि मी काहीतरी हेतू आणि ध्येय मनात ठेवून हा जॉब स्वीकारलाय, त्यामुळे मी माझी शिक्षकी पेशा अजिबात सोडणार नाही. आणि ते माझ्या मिस्टरांनी मान्य केलं आणि मला म्हटलं शाळेत खूप वेळ द्यावा लागतो मिलाग्रेसमध्ये आणि मी तो वेळ देणार, त्याबरोबर मी घरी पण सांभाळणार. मग त्याने एक अट घातली होती की आपल्या आईला सांभाळावं लागेल. तर मी म्हटलं ओके, हे सगळं मान्य असेल तर माझं जर शिक्षकी पेशा जर अबाधित राहत असेल तर मी निश्चित माझ्या सासूला सांभाळणार. आणि 20 वर्ष मी माझ्या सासूला सांभाळलं ते प्रॉमिस लक्षात ठेवून. आणि खूप मिस्टरनी, माझ्या प्रकाशराव सरांनी खूप मला सहकार्य केलं. नंतर दोन्ही मुलं, माझी मुलं आज उच्च शिक्षित आहेत, माझी मुलगी कम्प्युटर इंजिनियर आहे, जावई कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मुलगा माझा मेकॅनिकल इंजिनियर आहे, दोन्ही मिलाग्रेस शाळेमध्ये शिकली इंग्लिश मिडियममधून. तर मला मिस्टरनी खूप सहकार्य केलं, माझ्या नोकरीमध्ये पण सहकार्य केलं, मुलांच्या संगोपनामध्ये, त्यांचं शिक्षण, करिअर, सगळं सगळ्यामध्ये. आणि माझ्या मुलांनी पण मला खूप सपोर्ट केला. एकदा तर मी मुलांना विचारलं, प्रियांका आणि शुभम, मी प्रियांका शुभम मी जॉब सोडू का, कारण तुमचे खूप हाल होतात, जेवणाचे हाल होतात, वेळ मला पुष्कळ द्यावा लागतो शाळेमध्ये, तर दिवसभर मुलांची भेट नाही, मी शाळा सोडू का मी नोकरी तुमच्यासाठी? मग माझी दोन्ही मुलं खूप छोटी होती, पण त्यांनी मला सांगितलं नाही मम्मी अजिबात नोकरी सोडायची नाही, तुला आवड पण आहे ना शिक्षकी पेशाशिवाय, तू जर हा शिक्षकी पेशा सोडशील तर तुला खूप वाईट वाटेल.
आणि सगळं तुझं त्याच्यावरच हे आहे ना, आर्थिक बाबतीत सोडा पण इतर पण तुझी आवड, तर तू अजिबात नोकरी सोडू नको आमच्यासाठी, आपण सगळ्यांनी छानपैकी ऍडजस्टमेंट करूया, एकमेकाला सपोर्ट करूया आणि तू नोकरी करायची. मी आजही माझ्या मुलाला विचारते, मोठा झाला खूप ना, मुलांना विचारते अगं मी नोकरी सोडू का, तर आजही ती मला सांगतात नाही हा मम्मी तुझी ती आवड आहे आणि तू जोपासायची आहेस, त्यामुळे तू नोकरी सोडू नकोस, आता सुद्धा सोडू नकोस, जर तुला जमत नसेल तर विचार करू पण तू नोकरी सोडू नकोस सोडूस. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनी आणि माझ्या मिस्टरनी पण, माझ्या आई वडिलांनी, माझ्या सगळ्या भावंडांनी सुद्धा मला छान या सपोर्ट केला या पेशामध्ये, नोकरीमध्ये, आणि त्यामुळे त्यांच्यामुळे मी आज यशस्वी होऊ शकते. जी काय मी आज आहे तर ती माझी सगळी भावंड, माझी सगळी जाऊ पण त्याच्यामध्ये योगदान आहे, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, माझ्या सासूने पण असताना सपोर्ट केला, माझ्या मिस्टरनी, माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे सगळं श्रेय मी त्यांना देते. मातुंडकर मॅडम, आपल्या घरातलं वातावरण कसं असतं, घरातल्यांची कशी साथ मिळते? माझं 1997 मध्ये लग्न झालं, 1994 मध्ये सर्व्हिसला लागले आणि 1997 मध्ये लग्न झालं. तेव्हा मिस्टर मुंबईला होते, बेलापूरला. माझे मिस्टर रेल्वेमध्ये आहेत. मग त्याने लग्नानंतर इकडे बदली करून घेतली आणि मळगाव स्टेशनला ते आता सुपरवायझर आहेत. मला खरं म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट आहे, की त्यांना अभिमान आहे की मी शिक्षकी पेशामध्ये आहे, त्याचा त्यांना खूप अभिमान आहे. जेव्हा मुलं लहान होती तेव्हा माझ्या बहिणीने मला खूप मदत केली. माझी बहीण मळेवाडला आहे, माझी ताई माझी पेक्षा मोठी, तर ती माझ्या मुलांना सांभाळायची. मी जेव्हा सकाळी शाळेत जायची ड्युटीला तेव्हा ती बरोबर माझ्या घरी यायची तेव्हा मुलांना सांभाळायला, आणि मी जेव्हा संध्याकाळी यायची तेव्हा ती आपल्या घरी जायची. म्हणजे माझ्यासारखी तिने सुद्धा माझी मुलं मोठी होईपर्यंत ड्युटी केली. तिचे उपकार मी म्हणजे मला कधीच फेडता येणार नाही, ते मी कधीच विसरणार नाही. मिस्टरांच्या बाबतीमध्ये सांगायचं तर मिस्टरांना मला खूप सपोर्ट आहे. ते स्वतः साहित्य क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांचं मला त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी नुसतंच घरामध्ये आणि घरातली कामं करत राहायचं नाहीये, तर त्याबरोबर त्यांनी इतर वाचन केलं पाहिजे. त्यांना स्वतः वाचनाची खूप आवड आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी वाचावं लिहावं हे त्यांना अपेक्षित असतं. आणि ही माझी मी नोकरी सांभाळत असताना, माझं घर सांभाळत असताना, मी इतर ज्या काही संस्था आहेत म्हणजे त्यामध्ये आमचं ज्ञानदीप मंडळ असेल, त्या मंडळामध्ये मी कार्यरत आहे, किंवा शिक्षक वाङ्मय चर्चा मंडळ, किंवा सावित्रीबाई फुले विचार मंच, अशा अनेक मंडळांमध्ये सुद्धा मी काम करते. मिस्टरांना माझ्या समाजसेवेची आवड आहे आणि ती आवड मला सुद्धा त्यांनी लावली, त्यामुळे मला नोकरी करणे आणि त्याच्याबद्दल म्हणजे सगळ्यांचाच मला सपोर्ट आहे. माझ्या घरातली सर्व फॅमिली मुंबईला असतात, इथे नसतात, तरी पण त्यांना सुद्धा अभिमान आहे की आपले म्हणजे जावेला माझ्या अभिमान आहे की माझी जाऊ शिक्षिका आहे. धीरांना सुद्धा खूप अभिमान आहे. आणि माझे जेव्हा आत्ता सासू ससे नाही आहेत पण तेव्हा होते 10 वर्षापूर्वी, तर त्यांना खूप म्हणजे माझं कौतुक वाटायचं. मी शिक्षकी पेशामध्ये आहे आपली सून, तर त्यांना त्याचं खूप कौतुक, ते बोलून दाखवायचं की माझी सून शिक्षिका आहे. म्हणजे त्यामुळे मला ह्या क्षेत्रामध्ये किंवा नोकरी करण्यासाठी घरातल्या सगळ्यांचं म्हणजे माहेरच्या माणसांचं, सासरच्या माणसांचं, माझ्या मुलांचं, माझा मुलगा आत्ता 12वीला आहे, मुलगी इंजिनिअरिंग करते आहे पवित्रा, आणि मुलगा अखिल, ह्या दोघांचं सुद्धा खूप मला सपोर्ट आहे. आणि त्यामुळे इतर कार्यक्रमामध्ये जेव्हा मी जाते तर तेव्हाही मला कोणाचं असं ना नसतं की तू उठसूट कार्यक्रमाला जाते, असं काही नसतं. मी माझं सगळं घरचं सांभाळून, मुलांची काळजी घेऊन सगळं माझं मी सांभाळत असते. मला काय कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, किंवा त्याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे. मला खूप बरं वाटतंय की इतर मंडळांमध्ये काम करायला माझी खूप मला आवड आहे, आणि हे सगळं मला सांभाळण्याची किंवा ह्या नोकरी ह्या पेशामध्ये ह्या सगळ्यातच मला खूप, आणि मी आत्ता सध्या खूप आनंदी आहे, समाधानी आहे खूप. आता जर आपण बघितलं तर कोरोना काळात शाळा बंद राहिल्यात, म्हणजे प्रत्येकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य होतं, त्यामुळे आता शिक्षण कसं द्यायचं, तर ऑनलाईन पद्धत सुरू झाली, हा एक नवीन पर्याय आपल्या समोर आला. मग हे ऑनलाईनच्या पद्धती आता आहे, ती पद्धत योग्य वाटते का? मग हे सगळं ऑनलाईन शिक्षण देताना तुमच्या समोर कोणत्या अडचणी असतात, किंवा तुम्ही तुम्हाला वाटतं का ही पद्धत आता ह्या पुढेही अशीच राहावी? सध्या आता या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये, आणि ते योग्यच आहे. आम्ही ऑनलाईन शिक्षण देतोय, प्रत्येक मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा आम्ही सगळ्या सर्वतोपरीने प्रयत्न करतोय, सगळेच स्टाफ पूर्णपणे. आणि मला सांगताना आनंद वाटतोय की आम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे आता एक्झाम आम्ही कंडक्ट करतो त्यावेळी लक्षात आलंय. पण हे
संपर्क करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. रेंज प्रॉब्लेम आहे आणि असं नाही की प्रत्येक मुलाची परिस्थिती चांगली असेल आणि आई वडील त्यांना चांगले मोबाईल अँड्रॉइड मोबाईल घेऊन देऊ शकतील. कारण आता जे आम्ही गुगल मीटवर लेक्चर्स घेतो, झूम मीटवर लेक्चर्स घेतो, तर त्याच्यासाठी अँड्रॉइड मोबाईलचीच गरज असते आणि एवढे महागडे मोबाईल सगळेजण पालक घेऊ शकतात असं नाही. ही पण अडचण आहे. गरिबी आहेच. आता सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांची कामं बंद पडलेली आहेत आणि अशा वेळी जर समजा 2-3 मुलं असतील तर फार कठीण आहे. आणि आम्ही शाळेच्या टायमिंग प्रमाणेच लेक्चर्स घेतो, त्यामुळे एकाच मोबाईलवर काम शक्यतो होत नाहीये. त्यांची खूप अडचण निर्माण झाली, विशेषतः गरीब लोकांमध्ये खूप सफर होत आहेत ते या सगळ्या परिस्थितीमुळे. तर ऑनलाईन शिक्षण आम्ही स्वीकारले कारण आता पर्यायच नाहीये. संपर्क सोशल डिस्टन्स पाहिजे, शाळा सुरू करता येणार नाही, गव्हर्नमेंट परवानगी पण देणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये हे सगळं आटोक्यात आल्याशिवाय. मग अशा वेळी आता सध्या ऑनलाईन शिक्षणाशिवाय आणखी पर्याय नाहीये आणि ते योग्य आहे. त्यामुळे मुलांनी पण ते स्वीकारलं पाहिजे आणि मुलांनी जे काही आम्ही आता व्हिडिओ तयार करतोय, मुलांच्या संपर्कात आहोत, सोशल डिस्टन्स ठेवून मुलांच्या गाठीभेटी पण आम्ही घेतोय, योग्य काळजी, योग्य खबरदारी, नियमांचं पालन करून आणि 100% मुलांशी संपर्क साधण्यात आम्ही यशस्वी होतोय. पण तुम्ही म्हणत असाल तर हे पुढे मात्र ऑनलाईन शिक्षण अजिबात योग्य नाही, कारण 12वीपर्यंत मुलं त्या लेवलपर्यंत आलेली नसतात, त्यांच्यामध्ये पुरेशी परिपक्वता आली नसते, मॅच्युरिटी आलेली नसते. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, नेटचा कसा वापर करायचा, अभ्यासापुरताच करायचा की इतर गोष्टींसाठी पण त्याचा वापर करायचा, ही जाण त्यांच्यापर्यंत आली नाही. आणि त्यासाठी आता पालकांना खूप अलर्ट राहावं लागतंय की मुलं काय करतात, नेमका अभ्यास काय करतात, नेटवर काय बघतायत, आणि वेगवेगळ्या ह्या आमिषांपासून त्यांना वाचवायला पाहिजे आणि चांगली पिढी सक्षम घडवायला पाहिजे, आदर्श पिढी. तर पुढे तुम्हाला ऑनलाईन शिक्षण अजिबात योग्य नाहीये. त्यासाठी शाळा पाहिजे, मुलांसमवेत रमलं पाहिजे आणि आमचं पण मुलांशी संवाद साधण्याचं एवढं सवय झालेली आहे आणि मुलांना पण आमची सवय झाली, आमची मुलांना सवय आणि मुलांना आमची. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाहिजे, शाळा पाहिजेत आणि मुलं शाळेत आलीच पाहिजेत. तुम्हाला आता मोठ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलला तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेऊ शकता. आता बाहेरून जे लेक्चर्स वगैरे घेतात प्रोफेसर वगैरे हायर एज्युकेटेड, तर त्यांना ती समज आलेली असते मोठ्या मुलांना. पण 12वीपर्यंतच्या मुलांना शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे आणि ते कॉलेजमधले विश्व आणि ते दिवस सगळे त्यांना मुलांमध्ये मिक्सअप व्हायला आवडतं, खेळायला आवडतं. ग्राउंड तर असं फुललेलं असतं रिसेसमध्ये वगैरे, आता तर अगदी ओस पडले म्हणजे बघायला पण सुद्धा असं वाईट वाटतंय आणि केव्हा एकदा ते ग्राउंड पुन्हा मुलांनी फुलतंय आणि ही लहान लहान सगळी बागडणारी फुलपाखरं कधी शाळेत येत आहेत असं आम्हाला आम्ही अगदी डोळे लावून आहोत. आणि प्रत्येक दिवशी आता शाळा होईल, आता शाळा सुरू होईल, अगदी आतुरतेने आम्ही मुलं आणि आम्ही सुद्धा आमच्यापेक्षा मुलं वाट बघतायत केव्हा एकदा टीचरची भेटतोय. आणि हे ऑनलाईन भेटणं त्यांना पसंत नाही, आम्हाला पण पसंत नाहीये. तर त्यामुळे केव्हा एकदा पूर्वीचं वातावरण आमचं सुरू होतंय अशी खूप आतुरतेने आम्ही वाट बघतोय. परमेश्वराच्या कृपेने हे सगळं कमी होऊ दे आणि पुन्हा एकदा आमची अशी फुलणारी शाळा, बागडणारी शाळा फुलपाखरांनी आम्ही बघू दे असं वाटतंय. मातोंडकर मॅडम, आता मळगाव हा जर भाग बघितला तर तसा हा दुर्गमच भाग म्हणायला हवा आपल्याला, कारण त्या शाळेत जी मुलं येतात ती खेडेगावातूनच येतात. तिथली परिस्थिती तर अत्यंत वाईटच असेल ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत. तर तुमच्या समोर कोणत्या अडचणी असतात? बरोबर, तुम्ही आता सुरुवातीला मॅडमना प्रश्न पण विचारला की ही पद्धत योग्य आहे का. ही पद्धत योग्य नाही आहे असंच मी म्हणेन, कारण हा एक पर्याय झाला. हो, ह्यांची शाळा सावंतवाडीमध्ये आहे आणि आमची मळगावमध्ये आहे. आम्हाला खूप समस्या आहे कारण आमच्याकडे मळगाव हायस्कूलमध्ये जी मुलं येतात ही मुलं न्हावेली, वेत्ते, सोनुरली, मळेवाड, तळवडे, नेमळे अशा विविध दशकृषीतून येतात असं म्हणायला पाहिजे. लांबून लांबून मुलं येतात आणि मळगाव सुद्धा एवढा मोठा गाव आहे की काही भाग ते ब्राह्मण पाठ त्या साईडला वगैरे काही वेळा रेंज पण नसते. मग जेव्हा आम्ही ऑनलाईन शिक्षण देणं देत असतो तेव्हा 50% मुलं फक्त हजर असतात. मग 50% मुलांचं काय असा प्रश्न येतो. काही पालकांचेही फोन येत असतात की आमच्या मुलांना नेट नाही आहे, मग आमच्या मुलांनी काय करायचं. मग अशा मुलांना आम्हाला फोनवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागतं. कधी कधी तर अशा मुलांना भेट द्यावी लागते, आम्हाला त्यांच्या घरी जावं लागतं आणि त्यांना समजावून सांगावं लागतंय की एवढं एवढं असं करा हे करा. तरी सुद्धा ते तसं नेहमी शक्य नाहीच आहे ना. आणि जेव्हा मी ऑनलाईन घेत असतो तेव्हा ते आम्हाला सुद्धा निरसच वाटतंय कारण आम्हाला एवढे संपूर्ण वर्ग भरलेला मुलं पाहायची सवय, समोर आमचे विद्यार्थी, आणि आता असं वाटतंय हे आम्ही कोणत्या एका स्क्रीनला शिकवतोय की काय असं वाटत असतं. म्हणजे एक प्रकारचं निरस वाटत असतं, तेवढंच जिवंतपणा नाही, जिवंतपणा नाहीये. मुलं शंका विचारू शकत नाही, आम्ही त्यांच्या शंकाचं निरसन करू शकत नाही.
आणि मला सांगायचं म्हणजे परवाच मला एका पालकांचा फोन आला की तो विद्यार्थी आता दहावीला आहे. पालक म्हणतात नववी पर्यंत आम्ही या विद्यार्थ्यांना कधी फोन दिला नव्हता हातात आणि आता आम्हाला द्यावा लागतोय शिक्षणासाठी मुद्दाम. पूर्वी सांगावं लागायचं की फोन हातात घेऊ नकोस आणि आता हा फोन घे आणि अभ्यास कर असं आता पालकांना सांगावं लागतंय. त्याच्यामुळे झालंय काय तर अभ्यास कमी आणि इतर काहीतरी ते व्हिडिओज किंवा इतर पोस्ट वगैरे काही बघणं हे मुलांचं जास्त चालू आहे. आणि हे पालकांनी मला सांगितलेलं आहे की पूर्वी तो त्याचं जे काही छंद होते ते छंद जोपासायचा आणि अभ्यास करायचा पण आता तो काहीच करत नाही. अभ्यास तर करतच नाही आहे परंतु सारखा मोबाईल घेऊन बसलेला असतो. म्हणजे ही जी 50-60% मुलं जी आता ऑनलाईन असतात पण ती खरोखरच अभ्यासाच्या संदर्भामध्ये काही माहिती पाहतायत की आणखीन काय पाहतायत हे कोण बघणार. प्रत्येक वेळी पालक हे सगळं बघू शकत नाही ना. पालकांना त्यांच्या बरोबर बसू ग्रामीण भागातील पालक आहेत ते आपल्या शेतीच्या कामानिमित्त किंवा मोलमजुरी करण्यासाठी हे पालक जात असतात आणि ते आपल्या पोटापाठी असतात. मग प्रत्येक वेळी ह्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या पाल्याबरोबर बसून राहू शकत नाही आणि आम्हीही काही इकडून बघू शकत नाही. आम्ही फक्त त्यांनी विचारू शकतो की आज तू बाबा काय केलं तर तो सांगू शकतो आज मी हे केलं ते केलं असं सांगू शकतो. मग सांगायचं असं की ह्या ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांवर सुद्धा म्हणजे चांगला परिणाम कमी आणि वाईट परिणाम सुद्धा त्यांच्यावर जास्त झालेला आहे. आणि सतत विद्यार्थ्यांकडे फोन असल्यामुळे इतर काही काही त्या मोबाईलमध्ये बघण्यासाठी ही मुलं जास्त उत्सुक असतात आणि हा एक तोटाच आहे. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर पण परिणाम होऊ शकतो ना. सततचा मोबाईल घेऊन सारखं बसल्यानंतर तोही त्यांना त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांपेक्षा आम्हाला सुद्धा जास्त कंटाळा आलेला आहे आता. कारण ते विद्यार्थी आम्हाला जो अभ्यास करतात तो आम्हाला परत त्याचे फोटो पाठवतात आम्ही ते बघतो बरोबर आहे म्हणून परत त्यांना सांगतो. मग एवढे विद्यार्थी प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी त्या त्या विषयाचे सगळं आम्हाला पाठवत असतात आणि एवढं सगळं घेऊन बसणं म्हणजे आम्हाला सुद्धा आता असं वाटायला लागलं की आमच्या पण डोळ्यावर परिणाम व्हायला लागलाय की काय. आणि सततचं ते बघत राहिल्यामुळे एकदम विचित्र म्हणजे त्याच्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होतोय की काय किंवा इतर आपले जे छंद आहे ते आपल्याला जोपासता येत नाही. मग त्यापेक्षा ही शाळा परवडली असं तर म्हणजे परवडते असं वाटायला लागलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे की हे विद्यार्थी आमचे कधी आमच्या समोर येत आहेत त्यांना आम्ही कधी भेटतो आहे त्यांच्या आमच्या आम्हाला कधी ते शंका विचारत आहेत आणि आमची एकमेकांशी कधी आमचा संवाद होतोय असंही आम्हाला झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तेवढंस मला मी असं सांगू शकत नाही ठामपणे की ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य आहे असं मी सांगू शकत नाही. कारण त्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये शिकवत असल्यामुळे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जो काही त्रास होतोय त्या काही त्यांना समस्या आहेत जी काही परवड होते ही सगळी आम्ही अगदी जवळून अनुभवतोय आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्या घरी पण जाऊन त्यांची विचारपूस करावी लागते. तर मी असं ठामपणे सांगू शकत नाही की ही पद्धती योग्य आहे. हा एक पर्याय आहे तात्पुरता पर्याय आहे शाळा सुरू होईपर्यंत. त्यामुळे देव करो आणि एकदाची लवकर शाळा सुरू हो आणि आम्हाला आमची शाळा ते आमचं अंगण मैदान हे चांगलं शाळेचं मैदान एकदम फुलून जावं असं आम्हालाही वाटतंय. कारण आता आम्ही शाळेत रोज जातो तरी सुद्धा आम्हाला त्या शाळेच्या भिंती सुन्या वाटतायत. कधी एकदा आमची ती पाखरं येत आहेत किलबिलाट करतायत असं आम्हाला सुद्धा आता झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही पण अशीच प्रार्थना करतो की कोरोनाचं संकट लवकर जाओ आणि तुम्ही तुमच्या मुलांना पुन्हा भेटू देत त्या सगळ्या शाळा पुन्हा गजबजू देत तेच चित्र आता प्रत्येकाला पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. खर तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल टीम सिंधुदुर्गला तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.